स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या 8व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भव्य अशा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त इंद्रभवन येथे छायाचित्र आणि पेंटिंग प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभ हस्ते तर आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनामध्ये सोलापूर शहर आणि संस्कृतीचा या विषयावर प्रदर्शन भरवलंय. यात सोलापुरातील जुने वाडे, मंदिर, कामगारांची चाळ, धार्मिक उत्सव, सिद्धेश्वर यात्रेचे छायाचित्र आणि चित्र तयार केलेलं असून या प्रदर्शनात सोलापूरच्या संस्कृतीचं दर्शन घडतंय. या प्प्रदर्शनात डॉक्टर कोटणीस यांचं स्वतंत्र दालन उभं करण्यात आलंय. तसेच शहीद अशोक कामटे, शहीद राहुल शिंदे, कवी राणा पवार, निर्मलकुमार फडकुले यांचीही शिल्प या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. या प्रदर्शनात एकूण 13 चित्रकारांनी सहभाग नोंदवलाय. प्रदर्शन पाहण्यासाठी कला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे, मुख्य लेखापाल रुपाली कोळी, आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळकर, प्रदीप जोशी, युवराज गाडेकर, राहुल कुलकर्णी, सुनीता हिबारे, चित्रकार विठ्ठल मोरे, देवेंद्र निंबर्गीकर, प्रवीण रणदिवे, मल्लिकार्जुन सालीमठ, सचिन गायकवाड, पूर्णिमा शहरवाले, धनराज काळे, मयूर हिंगणेकर, अंजली स्वामी, वर्षा बाकळे, यशवंत साधूल, अमरनाथ कणकी, नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन 27 जून 2023 पर्यंत इंद्रभवन येथे सुरू असून यासाठी सोलापूर शहरातील नागरिकांनी याला भेट द्यावी असं आवाहन सोलापूर स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त शीतल तेलीउगले यांनी केलंय.